हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या ए जे ब्लॉग या यूट्यूब चॅनेलवर. आणि तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रथम आम्ही सांगलीवरून आदमापूरला गेलो आणि तिथे बाळूमामाचं दर्शन झाल्यानंतर परत अप्पाच्या वाडीला इकडे आलो आहे. तर आदमापूरचा ब्लॉग मी टाकलेला आहे, तुम्ही बघून घ्या. आणि सांगलीवरून आदमापूर हे 90 किलोमीटर आहे आणि आदमापूरमधून अप्पाची वाडी 20-22 किलोमीटर आहे. अप्पाची वाडी हे कर्नाटक राज्यामध्ये येत असून बेळगाव जिल्हा येतो आणि चिकोडी तालुका येतो. तर बोला मग, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं. श्री क्षेत्र अप्पाची वाडी येथील प्रसिद्ध श्री हलसिद्धनाथ यात्रा आणि भाकणूक याचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैज्ञानिक संशोधन ठिकाण म्हणून हे ओळखले जाते. बेळगाव जिल्ह्यात आणि कोल्हापूरपासून जवळच श्री हलसिद्धनाथांचे एक अत्यंत जागरूक आणि पवित्र स्थान आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र अप्पाची वाडी आणि कुर्ली. आणि ही दिसायला दोन गावे वेगळी जरी असली तरी या दोन्ही गावांना श्री हलसिद्धनाथावरील श्रद्धेने आणि प्रेमाने घट्ट बांधले आहे. आणि श्री क्षेत्र अप्पाची वाडी आणि कुर्ली येथील श्री हलसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक. तर त्यांचे हाल सिद्धनाथ हे नाव कसे पडले, तर रुईचा चीक दूध म्हणून पिऊन ते दूध असल्याचे सिद्ध केल्याने. तर कानडीमध्ये हाल म्हणजे दूध असं म्हणतात, तर नाथांचे हाल सिद्धनाथ असे नाव पडले आहे. त्यानंतर नाथांनी वेदगंगा पार करण्यासाठी नावाड्याला नाव पाण्यात घाला असे सांगितले, मात्र त्याने ते ऐकले नाही. त्याच्या उद्धटपणाविषयी त्याला शाप दिला आणि त्यानंतर नाथांनी पाण्यावरच एक घुमटे अंथरले, त्यावर भंडारा टाकला आणि घुमट्यावरून त्यांनी वेदगंगा पार करून कुर्ली गावात प्रवेश केला. तर आता तुम्हाला या दोन्ही कपाटामध्ये जे ढोल दिसत आहेत ते भाकणुकीच्या दिवशी म्हणजे उत्सवाच्या दिवशी हे ढोल वापरले जातात. आणि आता तुम्हाला इथे पुढे जे मूर्ती दिसत आहेत त्या आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या आणि गरुडदेवाच्या ह्या मूर्ती बसवलेल्या आहेत. आणि इथून आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर गेलो. तर मंदिरातील वातावरण आणि परिसर एकदम शांत आणि भक्तिमय आहे. तर नाथांची श्री क्षेत्र अप्पाची वाडी येथे एकूण 3 मंदिरे आहेत, वाडा मंदिर, खडक मंदिर आणि घुमट मंदिर. तर आता आपण जिथे आलेलो आहे ते आहे खडक मंदिर आणि इथून हलसिद्धिनाथांचं दर्शन घेऊन आपण आता पुढे जाणार आहोत वाडा मंदिराकडे. इथून 1-2 मिनिटाच्या अंतरावर आहे. हलसिद्धनाथांचा थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर श्री हलसिद्धनाथ यांना 9 नाथांपैकी गहिनीनाथ किंवा रेवणनाथ यांचा अवतार समजले जाते आणि नाथ समाधीकरता जागा शोधत शोधत फिरत निपाणी येथे आले. तेव्हा निपाणीच्या गादीवर आप्पासाहेब निपाणकर देसाई होते आणि त्यांची कुलदेवी श्री भवानी देवीवर निस्सीम भक्ती होती आणि त्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन नाथांनी निपाणकरांच्या घरी गायी राखण्याची चाकरी पत्करली. आणि तेव्हा नाथांना कुणी ओळखले नव्हते, अन्य चाकरांप्रमाणे नाथांनाही शेळ्यांना दिले जात होते आणि नाथ ही ते अन्न गाईला देऊन स्वतः उपाशी राहत असत. त्यामुळे एक माणसगाई नाथांना पिण्यासाठी दूध देऊ लागली आणि प्रत्येक दिवशी असा चमत्कार होऊ लागला. मात्र एका व्यक्तीने चहाडी केली. निपाणकरांचा एक चाकर गाईचे दूध चोरून पितो असे समजताच निपाणकरांनी कोणतीही चौकशी केली नाही आणि शिक्षा म्हणून नाथांना रुईचा चीक पिण्यासाठी दिला आणि तो चीक नाथ प्याले आणि त्याचेही दूध झाले. त्यानंतर मात्र त्यांनी तुमच्या 7 पिढ्या निर्वंश होतील असा शाप निपाणकरांना दिला आणि निपाणकर नाथांना शरण गेले आणि त्यांनी उरलेले आयुष्य हे नाथ सेवेत घालवले. तेव्हा नाथ तिथून निघाले. तर वाडा मंदिराकडे आम्ही आता निघालो होतो. मंदिरापासून 1-2 मिनिटा अंतरावर तुम्हाला थोडंसं चालत जावं लागेल आणि तिकडे हलसिद्धनाथांचं वाडा मंदिर आहे, आपण तिकडे जाऊन दर्शन घेणार आहोत. तर श्री हलसिद्धनाथ आणि बाळूमामा यांचं नातं काय होतं, तर बाळूमामांचे आराध्य दैवत हे श्री हलसिद्धनाथ होते आणि बाळूमामांची त्यांच्यावर नितांत श्रद्धा होती. तर श्री हलसिद्धनाथ अप्पाची वाडी कुर्ली येथे का थांबले, तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत की 12 वर्षे हलसिद्धनाथांनी महादेवाची तपश्चर्या केली होती आणि त्यावेळेस महादेव हलसिद्धनाथांवर प्रसन्न झाले त्यांची भक्ती बघून आणि त्यांना म्हणाले की मी जेव्हा अवतार धारण करेन तेव्हा तुझ्या अंगावरची घुंगडी स्वतः खांद्यावर घेईन
आणि ज्या मेंढ्यांच्या लोकरीपासून ही घोंगडी विणली जातात त्या मेंढ्यांचा लेकरं समजून मी सांभाळ करीन. तेव्हा हरसिद्धनाथांनी तिथेच स्थान मांडले आणि जगाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी निशाण लावले. आणि ह्या खडकाचे जो दर्शन घेईल त्याच्यावर माझी कृपा राहील आणि जो पूर्ण श्रद्धेने माझ्या नावाचा जयघोष करेल त्याच्या मार्गातील विघ्न मी दूर करेन आणि त्यांच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन, असे हरसिद्धनाथांनी म्हटले. आणि जेव्हा महादेव मनुष्य अवतार धारण करतील तेव्हा स्वतः इथे येतील आणि त्यांच्याशी वेळोवेळी मी गुप्तपणे बोलत राहील आणि त्यांच्या कार्याला सहाय्यभूत होईल. तर आम्ही आता आलो होतो जिथे हरसिद्धनाथांनी समाधी घेतली होती, तिथे आम्ही आता आलेलो आहे. आणि हे जे मंदिर आहे त्याला घुमट मंदिर असे म्हटले जाते. तर त्यातील घुमट मंदिर हे प्राचीन काळात हरसिद्धनाथांनी बांधलेले आहे आणि हे घुमट मंदिर पूर्णपणे मुस्लिम पद्धतीचे बांधलेले आहे, कारण त्या काळी मुस्लिम आक्रांतापासून वाचण्यासाठी ते मंदिर त्या पद्धतीचे बांधलेले होते. तर आप्पाची वाडी हे नाव कसे पडले, तर गिरी, पुरी, भारती आणि गोसावी या चार संप्रदायापैकी कुर्लीमध्ये गिरी संप्रदायाचा एक मठ आहे आणि त्या ठिकाणी श्री राजागिरी महाराज नावाचे एक अत्यंत ज्ञानसंपन्न महात्मे होते. त्यांनी नुकतीच तेथे संजीवन समाधी घेतली होती आणि त्या समाधीचे दर्शन घेताच ती भूमी आपल्यालाही समाधीसाठी अतिशय योग्य असल्याचे नाथांच्या लक्षात आले आणि त्यांनी ध्यान लावून श्री राजगिरी महाराजांशी चर्चा करून स्वतःच्या समाधीची वेळ स्थळ आधी ठरवले असावे. त्यानंतर काही दिवस कुर्ली येथे नाथांनी वास्तव्य केले आणि गावातील 5 ठाणी नाथांच्या वास्तव्याने पवित्र झाली आहेत आणि नाथांनी गावातील तवाळखोर युवकांना शाप देऊन हद्दपार केले. तर इथं तुम्हाला 2 लहान मुलं दिसत आहेत, ती देवाचं दर्शन करत होते आणि नंदी देवाला म्हणत होते की मला देवा पास कर आणि देवाचा आशीर्वाद घेत होते. हा एक गमतीदार किस्सा झाला होता इथं. तर नाथांनी अनेक लीला केल्या होत्या. त्यानंतर कुर्ली येथील ओढ्याच्या गटाला असणाऱ्या वस्तीवर नाथ आले आणि तेथे निपाणकरांना श्री ज्योतिबाची मूर्ती तुझ्याच हस्ते पुन्हा मूळ जागेवर बसेल असा आशीर्वाद दिला. त्यानंतर चैत्र पौर्णिमेला ओढ्यावरील चिंचेच्या वनात नाथ समाधीस्थ झाले, त्यामुळे त्या वस्तीला श्री हालसिद्ध आप्पाची वाडी म्हणजेच आप्पाची वाडी असे नामकरण झाले. श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आणि त्यांची संजीवन समाधी यातून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्यामुळे वातावरण चैतन्यमय बनते, तसेच त्यांचे दर्शन घेणाऱ्या भक्तांनाही चैतन्याचा लाभ होतो. तर आता आम्ही इथे पुढे जाणार आहोत मेतके येथे बाळूमांच्या दर्शनासाठी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, बाय.